अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील धारीवाल कॉलेजच्या TYBA विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन SYBA विद्यार्थ्यांच्या वतीने श्रीमंत बाबाजी मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले होते। या निरोप समारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी TYBA विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर TYBA विद्यार्थ्यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा देत आपला या कॉलेजमधील प्रवास गमती जमती आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या। याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील, प्राध्यापक डॉक्टर DS पाटील, प्राध्यापक डॉक्टर अक्षय घोरपडे, प्राध्यापक डॉक्टर विजेंद्र पाटील तसेच विद्यार्थी उपस्थित होते। शब्द शब्द कोटलेला
हिंदोळ्यावर शब्द साकडलेला, हिंदोळ्यावर शब्द साकडलेला. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. आयुष्यभर सोबत राहून कधी जवळ बसत नाही. आयुष्यभर सोबत राहून कधी आपण सोबत बसत नाही. एका घरात राहून एकमेकांना कधी दिसत नाही. एका घरात राहून आपण कधी एकमेकांना दिसत नाही. हरवला तो आपसांना जिव्हाळा तो संपाड. एकमेकांस दोष देऊन नित्य चाले आपला वाद दिवाळ. धाव धाव धावत आहोत दिशा मात्र मिळत नाही. खरं हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही. इतकं जगन झालं आहे पण जगायला वेळ नाही. जो जगतो आहोत कशासाठी कसलाच मेळ नाही. क्षण येईल असा घेऊन जाईल हा श्वास. क्षण येईल असा की घेऊन जाईल हा श्वास. अर्ध्यावरच थांबलेला असेल आपला सर्वांचा हा जीवन प्रवास. अजूनही वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो. थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून. आज या कॉलेजमध्ये मला 5 वर्ष होत आहेत. या 5 वर्षामध्ये मी काही कमवलं असेल तर ती माझी सर्वात जास्त फ्रेंडशिप कमवली. मी आजपर्यंत मी कधी कुणासोबत जास्त बोललो नव्हतो. पण आमच्या कॉलेजमध्ये हा एक असा एक ग्रुप तयार झाला की त्या ग्रुपमध्ये मी रोज बोलू लागलो. त्यांच्याशिवाय मला करमत नव्हतं आणि आजही करमणार नाही, कारण आजचा तर शेवटचा दिवस आहे. या दिवसात मी काय बोलू मला तेही कळत नाही आहे. तरी मी बोलण्याचा प्रयत्न करतोय की ही फ्रेंडशिप परत पुन्हा आयुष्यात कधी भेटणार नाही, भेटेल किंवा भेटणार नाही याचंही मला माहीत नाही. पण एक जे नातं होतं फ्रेंडशिपचं ते पुढे सुरू राहील किंवा नाही तेही माहीत नाही. पण मी एवढे बोलून माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद अमोल. स्टेज डेअरिंगसाठी बी खूप ताकद लागत असते, जिगरा लागत असतो. ते तुम्ही दाखवून दिलं. आपण खाली रोड बसून तर बोलतो पण आधी स्टेजवर आला ना चांगल्याचे पाय कापतात. तू करून दाखवलं बघ. आता याच्या पुढे अमित सपकाळा SYBA विद्यार्थी PYBA विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम त्याच्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करणार आहे. सुस्वागतम 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 आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिरीष पाटील सर तसेच त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित दिला होता मी कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं त्याआधी मला कॉलेजबद्दल थोडा गैरसमज झाला होता किंवा कॉलेज असं कॉलेज तसं परंतु ज्यावेळेस मी ऍडमिशन घेतल्यानंतर वर्गात गेलो त्यावेळेस पहिल्यांदा मला सरांनी झापलं होतं किरण पाटील सरांनी. त्यामुळे वाटलं की नाही इथले शिक्षक तरी मी ना आपल्यामध्ये काही नाही बदल घडू शकता. जर बाहेरचं वातावरण तरी वेगळं असतं तरी शिक्षकांबद्दल शिक्षक जे मुलांबद्दल जे वातावरण निर्माण करतील ते थोडं वेगळंच करतील. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. व आम्ही या वर्षाला सरांपाशी सिग्नेचर घ्यायला गेलो त्यावेळेस सरांनी सांगितलं की यांचे काही करणं नाही, यांच्या मार्गांना बोलवा,
तेव्हा असलं नाही जर शिक्षणासोबत राज्याने सुद्धा आपले योग्य आपल्याला शिकवतात त्याच्यामुळं माझ्यातला काही समज करून काही उपयोग नाही. तसेच आज आपण इथं जमलेला आहोत आपल्या मोठ्या भावांना पण निर्णय निरोप देण्यासाठी. त्यांचे 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत तरी मी त्या तरी मी त्यांचं 2 वर्ष झाले अनुभव बघतो आहे. त्यांचे शिस्तीने वागणे शिस्तीने चालणे मी बघितलं आणि तसेच आम्ही आमचं 3rd वर्ष पूर्ण करू असं मला खात्री आहे. आणि माझ्या इथे जमलेल्या एसवायचे जे विद्यार्थी मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत मी त्यांना सांगतो की यांच्याच प्रमाणे आपल्याला शिस्तीने वागावं लागेल व शिस्तीने चालावं लागेल. तसेच आपले जे गुरु आहेत त्यांचेही आपण आदर व सन्मान करणे एक महत्वाचा भाग आहे. तसेच मी एक कविता सादर करतो. निरोपाचा क्षण आहे निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात असो आणि दुसऱ्या असू आहे. निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात असू आणि दुसऱ्यात असू आहे. मन नितळ नितांत आठवणीत निरोप देताना एकमेकांची डोळे पाणवलेले आहे. आज निरोप समारंभ म्हणजे क्षणोक्षणी डोळ्यांचा कळा ओलवणारा प्रसंग आहे. निरोप समारंभ म्हणजे आपल्याकडे आलेला पाहुणा परत जाणे. निरोपाचा समारंभ म्हणजे आपल्याकडे आलेला पाहुणा निरोप जाण्याआधी निघालेला असतो तेव्हा आपण त्यांना निरोप देणे आणि त्यांनी आपला निरोप घेणे केवळ शिष्टाचार नसतो तो आमच्या संस्कृतीचा सहज आवश्यक आविष्कार असतो. निरोप देण्याचा कार्यक्रम आपल्याला आपल्या परीने भावपूर्ण असतो. निरोपाच्या वेळी नुसतं उदास व्हायचं नसतं थोडं हसायचं उदास असतं. आता तुमच्या मनात झाले की का सगळे तुम्ही रद्दा आतापासून तर 3rd वर्षाला असलेल्या माझ्या मोठ्या भावांना व बहिणींना मी निरोप देत आहे. तसेच आमच्या SYBA ज्युरोग्राफी डिपार्टमेंट तसेच इतर डिपार्टमेंटच्या वतीनं मी तुमच्या 3rd वर्षाच्या निरोप समारंभासाठी इथे आलेलो आहोत. तसेच आमच्या डिपार्टमेंटच्या वतीने व इतर डिपार्टमेंटच्या वतीने तुम्हाला निरोप देत आहे असे जाहीर करतो. धन्यवाद अमित मस्त बोललात भाव. आता याच्या पुढे पूनम राजपूत हे त्यांचं मनोगत व्यक्त करतील. भाऊ भेटले एवढं मला सख्या भावाने प्रेम दिले नाही एवढे माझ्या मानलेल्या भावाने दिलं.
दुःखात आलेले असतील, विशेष कर लोकांसोबत बोलणं वगैरे भाषणांमध्ये, तर मी एक डायलॉग मारली ग आगे ट्रक पीछे लॉरी, आगे ट्रक पीछे लॉरी, उसने जो गलती हुई उसके लिए आई रियली रियली सॉरी। आणि भावांची आणि बहिणींची काय स्तुती करावी, स्तुती करण्यासाठी माझा जवळ शब्द सुटलेले नाही आहे, त्यांच्यासाठी सांगण्यासाठी जगावडा बाबा आणि खंब्यावडा बेन सुद्धा नसून पडेल असं मला वाटते। आणि माझ्या मी ज्या काही चुका केलेल्या असतील त्यासाठी मला तुम्ही माफ करा अशी मी नम्र विनंती करते की प्लीज मला माफ करा, चुका झालेल्या असतील तर। आणि परत माफी मागते, मी रोज सकाळी पीत नाही चहा पिते कॉफी, मी रोज सकाळी पीत नाही चहा पिते कॉफी, चुकी झाल्यास असावी माफी, चुकी झाल्यास असावी माफी। यानंतर मी शुभम पाटील विनंती करते त्यांचा हक्क बनवत असते करा। आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीष पाटील सर, खेळ तसेच खेळ पाटील सर, गोरपडे सर, सगळ्यात पहिला विषय की आपला हा जो कार्यक्रम आहे हा सगळ्यात खेळ पाटील सरप्राईज झाला, कारण की सरांनी सपोर्ट केला नसता आता हा कार्यक्रम झाला नसता आपला, तरी आपल्या आता तीन म्हणजे मी आम्हाला या कॉलेजमध्ये पाच वर्ष होत आहे, या कॉलेजमध्ये सगळ्यात पहिला मी टी वायलाच रेग्युलर कॉलेज केलं सर, नाही तर मी म्हणजे भारतीय स्टेट पेपर डायरेक्ट पेपर आलो होतो, तर ह्यावर्षीच माझ्या जो अनुभव आहे की यातला सर आहे की सर शिकवण्याची पद्धत वगैरे सगळ्या गोष्टी ह्याच वर्षी समजल्या, किंवा सर सर शिकवता कसे, मार्गदर्शन कसे करतात आणि सपोर्टिंग कसे करतात। आणि राहिला विषय किंवा मित्रपरिवारांचा की यावर्षी आता यावर्षीपासून आपण सगळे वेगवेगळ्या मार्गावर लागणार आहे, तरी आपल्या जो फ्रेंड सर्कल आहे त्यांनी आपला एकजुटीने आज जो निर्णय घ्यायचा आहे की सरांसमोर मांडायचा की सर मी आणायच्या पुढे काय करणार आहे काय नाही, तरी सॉरी सर धन्यवाद शिवम, तू खरे बोललास की किरण पाटील सर नसते तर हा कार्यक्रम झालाच नसता, कारण त्यांनी सर असल्यावरही ते आपल्या बरोबर विद्यार्थ्यांप्रमाणे फिरत होते आणि एक मोठा भाऊ जसं आपल्याला सपोर्ट करतो तसे आपल्याला सपोर्ट करत होते। आणि माफ करा शिरीष पाटील सर, काही चुका झाल्या आहे आमच्याकडून, त्या आम्ही भरून काढू त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने। आणि आता आपल्यासमोर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिरीष पाटील सर, सॉरी गुरुवर्य श्री आपले सर्वांचे लाडके किरण पाटील सर आपल्याला शुभेच्छा देतील। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य माझे गुरुवर्य डॉक्टर शिरीष पाटील सर, तसंच दुसरे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर व्ही एस पाटील सर, सहकारी मित्र घोरपडे सर आणि उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, की आज आपला हा एक युरोपाचा एक कौटुंबिक कार्यक्रम या ठिकाणी की जो सर्वांच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे असा आपल्या द्वितीय आणि तृतीय वर्षातल्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून आयोजित केलेला हा आपल्या कुटुंबातला हा कार्यक्रम आहे। येण्याचा आणि जाण्याचा जो दिवस असतो कधी निरोप समारंभ जरी असला तरी सुद्धा काही विद्यार्थी जे असतात ते काय विषय मनामध्ये त्या ठिकाणी घर करून जात असतात आणि म्हणून विद्यार्थ्यांनी बऱ्याच दिवसांपासून एक लगबग त्या ठिकाणी त्यांची चालू होती की सर कार्यक्रम घ्यायचा आहे कार्यक्रम घ्यायचा आहे, बरेच दिवस टाळल्यानंतर सुद्धा विद्यार्थी काही ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते सर, आणि म्हणून एक परिवारातले सर्व विद्यार्थी आहेत परिचयातले सर्व विद्यार्थी आहेत आणि म्हणून एक कुटुंबासारखा एक कार्यक्रम झाला पाहिजे या संकल्पनेतून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि त्याचं आयोजन या ठिकाणी आपण केलं की जशा पद्धतीनं मुलांचे लाड उभावे लागतात आणि म्हणून हाही एक त्यांचा एक लाड
आणि त्यांचा एक घट्ट होता आणि ते पुरवण्याचं धाडस तुमची थोडीशी एक परवानगी घेऊन न घेऊन म्हणा, परंतु ते धाडस मी या ठिकाणी केलं कारण मी सुद्धा तुमचा असं या ठिकाणी शिष्य आहे आणि म्हणून ते धाडस सुद्धा माझ्यामध्ये तुमच्यामुळेच त्या प्रेरणेने माझ्यामध्ये निर्माण झालेला आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि याच्या पुढेही आपल्यामध्ये असलेलं प्रिय सहकार्य एकोपा हा आपल्यामध्ये असू द्या. यानंतर महाविद्यालयातून तुम्ही ज्या समाजामध्ये जाणार आहे त्या कुटुंबामध्ये तुम्ही जाणार आहे त्या कुटुंबाची त्या गावाची त्या समाजाची सेवा तुमच्या त्या ठिकाणी घडली पाहिजे आणि मी सतत तुम्हाला काय काय गोष्ट सांगत असतो ती हसलंही पाहिजे, थोडंसं त्रासही दिला पाहिजे दिला पाहिजे, परंतु ज्या काही नैतिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हातून घडल्या पाहिजे आणि म्हणून याच्या पुढे सुद्धा तुमच्या हातून तुमच्या कुटुंबाची तुमच्या देशाची आणि तुमच्या एकूणच समाजाची सेवा त्या ठिकाणी घडो अशा या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. तुमच्यातलं प्रेम जे आहे, सहकार्य जे आहे, एकोपा जे आहे, मैत्री जी आहे ती अधिकाधिक त्या ठिकाणी वृद्धिंगत हो या निमित्ताने मी या शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद, आम्हाला या ठिकाणी बोलवलं, निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. मित्रांनो, निरोप समारंभासारखा कार्यक्रम होणं हा एक फार महत्वाचा आहे. ते याच्यासाठी महत्वाचं आहे की विद्यार्थ्यांना अलीकडच्या काळामध्ये संवाद साधणे किंवा बोलणं जे आताच्या काळातली अतिशय महत्वाची गरज झालेली आहे, ती ते जे कौशल्य आहे ते कौशल्य त्यांना आत्मसात करायला असं कोणतं काही असं प्लॅटफॉर्म नाही आहे. जसं आता सूत्रसंचालक मित्र बोलला की इथे येऊन बोलणं आणि मग त्यावेळेस आपली कोकणी वळते की मग त्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्याला आपल्या मनात तर भरपूर आहे आणि बोलताच आलं नाही. म्हणजे इथे आलं की टिळकांची पुण्यतिथी म्हणायची आहे म्हणजे कोळकांची पुण्यतिथी कधी होत जाते आपल्याला समजती नाही. त्याच्यामुळे असे कार्यक्रम होणं हे फार गरजेचं आहे. सरांनी तुम्हाला निरोप समारंभाचा अर्थ असा आहे की आपण एका जबाबदारीतून मुक्त होऊन दुसऱ्या जबाबदारीमध्ये प्रवेश करत आहोत असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीला निरोप देत असतो. आता आपण टिकायला निरोप देऊन आपण आता पदव्युत्तर शिक्षणासाठी जाऊ, पदव्युत्तराच्या नंतर आपल्या नवीन आयुष्यासाठी आपण सुरुवात करू. ती जी सुरुवात असते तर ती सुरुवात आपण चांगल्या पद्धतीने भविष्यात केली पाहिजे. चांगल्या पद्धतीने आपण आयुष्यात एक सुजान सजग नागरिक म्हणून भारताचा नागरिक म्हणून आपण पुढे आलो पाहिजे असं काहीतरी व्यक्तिमत्वात आपण आपल्याबद्दल केलं पाहिजे. आता बऱ्याचदा विद्यार्थी माझ्याकडे येतात माझ्यापेक्षा किरण पाटील सगळ्यांची जास्त बोलतात कारण मी बोलतो तर मी रागवतो जास्त आणि त्याच्यामुळे अर्धे पोरं तर घाबरूनच सरांकडे जाण्यापेक्षा बरे आपले किरण पाटील जर तिकडे तिथे ऍडजस्ट करून घेतील तर बरं होत जाईल असं एक सूत्र त्याच्यामध्ये आहे. पण शक्यतो रागवण्यामागचा हेतू किंवा काहीतरी तुम्ही आयुष्यात केलं पाहिजे हा एक शुद्ध हेतू डोक्यात ठेवून मी रागवत असतो आणि चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला रागवत असतो. त्याच्यामुळे जसं तुम्ही आमच्याविषयी चांगलं बोलता की सरांनी आम्हाला भरपूर मदत केली सरांनी, तर मीही असं सांगत असतो की अशी जी बॅच आहे अशी जी पिढी आहे ती पिढी पण आम्हाला वारंवार भेटत नाही. म्हणजे तुम्ही टीवायचे जेवढे मुलं आहात तेवढे मुलं जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांकडून मला अतिशय चांगल्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत. त्यांच्या घरच्यांकडून म्हणा, विद्यार्थ्यांकडून म्हणा, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचा अभ्यास करणं याविषयी सगळ्या विद्यार्थ्यांकडून मला अतिशय म्हणजे काही असे विद्यार्थी होते की मी त्यांना फार रागावून बोललो केव्हाही, पण रागावून बोललो तरी सुद्धा ते माझ्यावर तितकंच प्रेम करतात, ते माझं तितकंच ऐकून घेतात आणि पुन्हा पुन्हा मला येऊन भेटत राहतात, पुन्हा पुन्हा माझ्याशी बोलत राहतात. त्याच्यामुळे असे मुलंसुद्धा वारंवार भेटणं हे फार म्हणजे दुर्लभ अशी गोष्ट असते. पुढील आयुष्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा. आचार्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर शिरीष पाटील सर, माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर अक्षयजी घोरपडे, त्याचबरोबर विजेंद्रजी पाटील आणि माझ्या विद्यार्थी मित्र, खरं म्हणजे
निरोपाचा कार्यक्रम आहे. टीवायच्या विद्यार्थ्यांनी सिरियस होणार समजू शकतो, पण एसवायचे विद्यार्थी त्यांच्यापेक्षा जास्त सिरियस आज दिसत आहे. कार्यक्रम भावपूर्ण आहे याबद्दल वादच नाही, पण थोडासा आनंद यासाठी पाहिजे की बी ए झालं माझं की मला आता एम एला प्रवेश मिळायला पाहिजे आणि मी आता एम ए करणार आहे, पुढचंही माझं करिअर चांगलं आहे याच्यासाठी थोडासा एक हा आनंदाचा एक क्षण आहे असं लक्षात घ्या. कारण एक टप्पा तुम्ही पार केला, तो यशस्वी पार केला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मला जाण्याची संधी मिळते ते याचा आनंदही असू द्या. विलियम शेक्सपियर नेहमी म्हणतो की एव्हरी पार्टिंग इन लाईफ इज सॅड. आपण एकमेकांपासून आता थोडस लांब जाणार आहे त्याच्यामुळे थोडस दुःख होणं साहजिकच आहे. कारण खूप मजा केली, कोणाचा काही आक्षेप, कारण आपल्या कॉलेजला सध्या एकदम मजा आहे. बाकीचे कोणी मानव न मानव पण मी म्हणेल की एवढी मजा दुसरीकडे कोणीच मिळणार नाही जेवढी मजा आम्ही खऱ्या अर्थाने या महाविद्यालयामध्ये अनुभवू. मित्र आम्हीही भाग्यवान आहोत की खूप चांगले विद्यार्थी आम्हाला भेटत आहेत, चांगले विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये आहेत. आमच्याकडे खरं म्हणजे मी आता किरण पाटील सर तुमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आणि तुमच्या आणि त्यांच्यामध्ये खूप चांगलं असं नातं आहे. आता आम्ही थोडस वयाने जरा फार वय झाला असं नाही पण थोडस वयाने तुमच्या बरोबर तुमच्या जवळ किरण पाटील सर आहे त्यामुळे तुम्ही हक्काने त्यांच्याकडे काही गोष्टी सांगतात आणि तेही बऱ्यापैकी अशा सगळ्या गोष्टींमध्ये ते सहभागी होतात, विद्यार्थ्यांना नेहमी मदत करत असतात. मित्र तुम्हाला कदाचित तुम्ही म्हणाल की ही स्वतःची पाठ ठोकून घेणं आहे, पण आपल्या महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त प्राध्यापक आपल्या या विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी केव्हाही तयार असतात. तयार झाली असाल की आमच्या विद्यार्थ्यांनी लीड घेतला नाही आणि म्हणून बाकीच्यांना एक चांगलं जिथे जिथे आपल्याला बघा तुमचे जरी डिपार्टमेंट एक असतं म्हणजे मराठी विभागाचे तुम्ही असते तरी तुमची फ्रेंडशिप किंवा तुमचे चांगले जे काही संबंध आहेत ते दुसऱ्या एखाद्या डिपार्टमेंटशी असते तो काही विषय नसतो आणि शेवटी हा भेदभाव करायचा नसतो. हा विषय विकार त्या अर्थाने नाही, तो विषय विकार ठेवायचा नसतो. मी सहज बोललो पण लक्षात घ्या मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की थोडासा माहोल वेगळा आहे आणि म्हणून जरा आमचे प्राचार्य साहेब जरा थोडेसे डिफेन्सिव्ह मूडमध्ये होते, किरण पाटील जरा अटॅकिंग मूडमध्ये होते, त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला पण आम्ही सगळे डिफेन्सिव्ह मूडमध्ये होतो तुम्हाला सांगायला हरकत नाही. कारण आपल्याकडे माहिती आहे सध्या थोडंसं वातावरण जरा वेगळा असल्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते, अदरवाईज आम्ही कधीही असं विचारायचं नाहीये. उलट आमची अपेक्षा अशी होती की जेवढे विद्यार्थी एसवायचे आहेत जे आयोजक आहेत तेवढेच विद्यार्थी टीवायचे पण पाहिजे होते, कारण त्यांना निरोप द्यायचा आहे, ते सगळे विद्यार्थी तर घेणे असले पाहिजे होते. तर काही हरकत नाही, कम आहे तो क्या गम आहे, आपण गर्दी नाही दर्दी आहे असं समजायचं आणि या कार्यक्रमाचा या ठिकाणी आस्वाद आणि याचबरोबर याला अंतर्मुख होण्यासाठी पण हा कार्यक्रम आहे असं गृहीत धरायचा. मित्र आपलं खरं आयुष्य आता याच्या पुढे सुरू होणार आहे. आता तर खऱ्या अर्थानं मजा केली, आता याचा पुढचा जो टप्पा आहे तो खूप चॅलेंजिंग आहे. कारण याच्या पुढचा टप्पा असा आहे की 2 वर्षाचं पीजी आहे आणि त्याच्यानंतर मग रोजगारासाठी स्वतःशोध आहे. आज आम्हाला माहिती आहे की जॉब मार्केटमध्ये काय स्थिती आहे. मित्र 3 वर्ष काही सांगितलं 5 वर्ष मी महाविद्यालयामध्ये आहे हे सगळं कशासाठी आहे, एवढा वेळ कशासाठी देतो आम्ही, तर आमच्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आल्या पाहिजे आणि जेव्हा जॉब मार्केटमध्ये आम्ही पुढे जाऊ त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आम्हाला कामात पडल्या पाहिजे, यासाठी हे 3 वर्ष 5 वर्ष आहे. काही गोष्टी मिळाल्या असतील काही मिळालेल्या असतील पण आता ठीक आहे जे झालं तर झालं, आता काही मिळवता आलं तर जरूर मिळवा. पुढचे 2 वर्ष असतील पुढचे काही कालावधी आहे त्याच्यामध्ये मिळवा चांगल्या रीतीनं. जिथे जिथे तुम्ही जाल जे क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करा, आपल्या वडिलांचं नाव काढा, तुमचं नाव निघालं की आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे
असं म्हटलं की आम्हाला खूप आनंद वाटतो. पण एखादी वस्तू तुमच्या हातून चुकीची घडली की पटकन लोक सांगतात लोक यात पाल्याला हे शिकवला का तुम्हाला काही येत नसतं तर लोक आम्हाला पटकन म्हणतात की तुम्ही तुमचे विद्यार्थी आहेत का. तर आम्हाला बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही तुमचं पालकत्व किंवा तुमचं जे काही टीचरशिप ऍक्सेप्ट करायला आम्ही तयार नसतो. मला खात्री आहे आपण खूप चांगलं याच्या पुढचं करिअर तुमचं घडवाल, चांगल्या गोष्टी तुम्ही आत्मसात कराल आणि या महाविद्यालयाचं नाव आपल्या घराचं कुटुंबाचं नाव आम्ही रोशन कराल अशी अपेक्षा करतो. तुमच्या जीवनाला खूप तुमच्या भावी आयुष्याला तुमच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जाता जाता फक्त एवढंच म्हणतो चलते मेरे याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना. धन्यवाद. एक बरं तुम्ही सांगून टाकलं किंवा किरण पाटलांमुळे हा कार्यक्रम झाला. पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो, हा कार्यक्रम इथे आहे हे मला 11 वाजेपर्यंतही माहित नव्हतं. हा विद्यार्थी काल माझ्या घरी आला तो आपला विठ्ठलासारखा उभा राहिला आणि मला म्हणे की सर की उद्या कार्यक्रम आहे कार्यक्रम. अरे हो म्हटलं मला तसं माहित नाही. आपण ठीक आहे आता तुम्हाला सांगतो हा कार्यक्रम कोदुलीला ठरलेला होता यांच्या गावात शेतामध्ये. एक महिन्यापूर्वी यांनी मला सांगितलं की आपल्याला असं असं करायचं म्हटलं आपण एखाद्या शेतात कार्यक्रम घेऊ काय असेल ते व्यवस्थित बघा आपण ते करू व्यवस्थित तुमची विद्यार्थी कशा आहे बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नसतात. अजून तुमच्या पुढे हे तुमचं सगळं स्वप्न जे आहे त्याच्यामुळे काही गोष्टी या विद्यार्थ्यांशी शेअर करणं हे फारसं योग्य राहत नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला एक सांगतो की तुम्ही सगळे अतिशय शांत आणि सुदृढ विद्यार्थी आहात. मला यांनी सांगितलं बरोबर आम्ही की बाबा आपले मुलं अतिशय गरीब आहेत तो काही प्रश्नच नाही आहे. आपण या कार्यक्रमाचं स्वरूप आता पुढे बदलणार आहोत. आपल्याला तो जास्तीत जास्त विद्यार्थी विमुख करायचा आणि तुमचं एक टीम आहे म्हणजे आता शेवट नाही आहे. तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन मस्त करायचे आहे सोडायचं नाही ना. उलट त्यासाठी मला डी एस पाटलांनी हळूच सूचना केली होती की फीच्या बाबतीमध्ये थोडस काहीतरी आपल्याला करावं लागेल. आपण फी कमी करून टाकू ती एमएची पण आपण पोरांना एम ए पर्यंत आणूच एम ए करूच. आपण त्याच कारण असं आहे की रोजगाराच्या ज्या काही संधी आपल्याला याच्यानंतर शोधायच्या आहे त्यामध्ये छोटे छोटे कोर्सेस आपल्याला खूप गरजेचे आहे. तर तुम्ही एम एला ॲडमिशन घेतल्यावर भलेही त्यांना महामंडळ नसतं आपण विद्यार्थ्यांना परवडेल अशाच पद्धतीने ती फी ठेवणार आहोत. मुलांनी वर्गात यावं, मुलांनी डिपार्टमेंटला जास्तीत जास्त यावं, सेल्फ स्टडीमध्ये आपला वेळ घालवावा आणि चांगल्या गोष्टी कराव्यात हे फार आवश्यक आहे. मला सरांनी सांगितलं बरोबर सरांनी की हे सगळे जे मुलं मुली बसले त्या मुलींकडे मुलांकडे पाहत होतो किंवा हे सगळे मुलं आपले ग्रामीण भागातले खेड्यावरचे. मग आता रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं हे महाविद्यालयाचं काम. नुसतं वर्गामध्ये या अभ्यास करा नोट्स काढा असं नाही करायचं. आपल्यालाही म्हणून आपला ट्रेड बदलायचा आहे, आपल्याला ट्रॅक बदलायचा आहे. जून पासून इथे तुम्हाला आमूलाग्र बदल दिसतो.
जे मुलं एम ए समजा आता होऊन गेले असते, सेकंड इयरला असते, फर्स्ट इयरला असते, त्याही मुलांना आम्ही महाविद्यालयामध्ये बोलून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या कोर्सेसबद्दल नुसती माहिती देणार नाहीये तर त्यांना त्याच्यामध्ये आम्ही सामील करणार आहोत. लीप लीप इयर आहे आपलं, लीप लीप महिना म्हणतात त्याला, म्हणजे काय 29 तारीख महिना आहे फेब्रुवारीचा, हा चार महिना चार वर्ष नाही आहे त्याला लीप इयर म्हणतो. आणि या लीप इयरमध्ये आपल्याला एक असा संकल्प करायचा आहे की विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी ह्या पोहोचवायच्या. मराठीचे भरपूर मुलं आहेत, या मुलांना आता आपण परवा मराठी राजभाषा दिवस साजरा केला, काल आपण विज्ञान दिवस साजरा केला, दागोपा येणार 2 दिवस येते 27 आणि 28, म्हणजे मराठी भाषा आम्हाला संवेदनशीलता शिकवते तर विज्ञान दिवस आम्हाला विवेकाकडे आणि विज्ञानाकडे घेतात. या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन हे आमच्या व्यक्तिमत्वामध्ये झालं पाहिजे. आपल्या प्रगतीच्या आड आपली परिस्थिती कधीच येऊ द्यायची, तिला गाडून टाकायची. आणि ते गाडणं हे ज्ञानाच्या बळावरती अतिशय सोपं काम आहे, अत्यंत सोपं काम. परवाच्या पेपरला माझ्या माहितीप्रमाणे 27 तारखेला एक बातमी आलेली, जळगावला हरिविठ्ठल नगरला एक बिगारी माणूस काम करतो, तो 93 साली खेड्यातून तिथे आला, झोपडपट्टीमध्ये राहायला लागला आणि हळूहळू बांधकाम करता 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 आपल्या मुलाला शाळेत पाठवायला लागला. मुलाने पाहिलं की बा हे आपले वडील कष्ट करतात, आई मजुरी करते, आपली परिस्थिती बदलली पाहिजे. बघा लहान पोरग शाळेत जाता बसत, वडील आजारी पडले, डॉक्टरकडे घेऊन गेला 7-8 दिवस असताना, त्याला असं वाटलं की बा आपण डॉक्टर झालो. आता प्रश्न असा होता की त्या मुलाला काहीच माहीत नाही, त्या मुलाला फक्त एकच गोष्ट माहिती होती, अभ्यास करणे. 8वी 9वी 10वी चांगला अभ्यास केला, 10वीतून मार्गदर्शन करून 11वी सायन्सला गेला, 12वी झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे सगळेच शिक्षक काही वाईट नसतात, सगळेच विद्यार्थी वाईट नसतात. शिक्षकांच्या मदतीने तो मुलगा 12वी सायन्सला चांगल्या मार्कांनी पास झाला आणि कोल्हापूरला शासकीय MBBSला त्याचा नंबर लागला. तो मुलगा डॉक्टर झाला. परवाच्याच दिवशी ती बातमी पेपरला आलेली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून माणूस काय करू शकतो असं एक ध्येय आपल्याजवळ असलं पाहिजे. या मुलाजवळ असलं पाहिजे, त्याच्याजवळ असलं पाहिजे, त्या मुलीजवळ असलं पाहिजे. आपल्याला याच्यानंतर नेमकं काय करायचं आहे? परवाच्या दिवशी कायदा येऊन गेला तो आता, किंवा सगळ्याच ठिकाणी आता मराठी कंपल्सरी, न्यायालयामध्ये आहे, इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे, लॉमध्ये आहे. त्यामुळे मग आपण काय करायचं? आपली भाषा आपण चांगली हे करायची. हा मुलगा ज्यावेळेला थांबला इथे आणि चालला गेला तो, त्याला सुचलं नाही पुढे. आम्हालाही त्यावेळेला लहानपणी असं भाषण करताना आम्ही थांबून जायचे, मुलं असायचे. पण मग त्याला उपाय काय? आपण काहीतरी प्रॅक्टिस गरजा घरी करायची. आशामध्ये काहीतरी बघून बोलायचं, मग असं कळायचं काही पाच म्हटलं काही भाषण पाठ करते आहे का काय करते आहे असं मला वाटायला लागलं. ते गर्दी मुलगी उभी राहिली म्हणजे म्हणजे आरशासमोर उभं राहून आपण ती प्रॅक्टिस करायची. याच्यातून तुमच्यामध्ये आत्मविश्वास येईल, याच्याने तुमची भाषा दुरुस्त होईल, याच्याने तुम्हाला एक आत्मविश्वास येईल आणि मग तुम्ही वाचनाकडे वळायचं. चांगली वृत्तपत्र आपल्या लायब्ररीमध्ये यायचं, बसायचं 2 तास, याच्यातून तुमचं व्यक्तिमत्व फुलेल. आणि या अशा कार्यक्रमांनंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडाल त्यावेळेला तुम्हाला चांगल्या पद्धतीने निदान तुम्हाला जगण्या कुठला तरी पैसा हा आरामामध्ये मिळेल. जाहिरात क्षेत्र तुमचं वाट पाहत आहे, चांगले आग्रहीतले येणारे मुलं वृत्तपत्रांना मिळत नाही आहेत, या ज्या तुमच्या सिरियल चालतात
या सिरियलसाठी तुम्हाला मुलं मिळत नाही आहेत, काही चांगली लिहिणार आहे. नागराज मंजुळेचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण तुम्हाला हे नाही माहिती ते एम ए मराठी झालेला विद्यार्थी बेरोजगार कुठेतरी आपल्या तालुक्याच्या गावावरती बी ए मराठी झाला, एम ए मराठीसाठी गेला, नोकरी नाही काही नाही, आणि मग ते लिहू लागले. आता त्यांना असं वाटलं की बा आपण काहीतरी हे करावं, कुणीतरी भेटतच प्रवासामध्ये. आणि सांगितलं होती अरे तू असं कर तसं कर, आपल्या कथा घेऊन मराठी चित्रपट सृष्टीत गेला आणि त्याने एक इतिहास घडून टाकला. राजकुमार तागडे शेतीत काम करणारा पोरगा असाच आहे. सगळे हे सर्व क्षेत्र तुमच्यापुढे उभी आहे. आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळेला आम्हाला हेच सांगायचे लोक काही खरं नाही आहे, नोकऱ्या नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, याला काही अर्थ नाही. वर्तमानात जगायचं, पुढे काय होईल माहीत नाही आपल्याला, काय माहीत अजिबात अडकायचं नाही. आपले प्रयत्न करून आपण पुढे जायचं, बाकी काय बाकी आपण आपला अभ्यास आपलं वाचन चिरंतर वाचन असलं पाहिजे. काही ना काही तर तुम्ही वाचत राहिलं पाहिजे, त्याच्यातून तुमचं व्यक्तिमत्व चांगलं होईल आणि मग निरोप समारंभानंतर पुढे भविष्यामध्ये जेव्हा तेव्हा तुम्हाला गरज भासेल तेव्हा या महाविद्यालयाचे आणि या सगळ्या चांगल्या शिक्षकांचे दरवाजे तुम्हाला 24 तास उघडे आहेत. तेव्हाही तुम्ही या तेव्हाही मार्गदर्शन घ्या. आपण हे सगळं ओपन हाऊस टाईप करणार आहोत जून महिन्यात. घ्यायचं विद्यार्थ्यांनी सगळं मार्गदर्शन घ्यायचं आणि आपल्या वाटा आपणच निवडायचं. तुम्हाला दुसरं कोणीही पुन्हा सांगायला येणार. हे दिवस कापरासारखे जळून जातात, फुलपाखरासारखे उडून जातात आणि मग तुम्हाला वाटतं की मग आपण काय करायचं, पुढे काय करायचं, या सगळ्या गोष्टीमध्ये करायचं नाही. मुंगीच्या पावलाने आपली प्रगती हळू 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 सुरू ठेवा. एक दिवस निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. या दिवसांमधून आणि या कार्यक्रमांमधून याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळेल. व्यक्त व्हायला शिका, पुढे जायला शिका. स्वतःमध्ये जे काही थोडेफार न्यूनगंड असतील ना, बोलता येत नसेल बोलायला शिका. आम्हालाही बोलता येत नव्हतं, किरण काकांना बोलता येत नव्हतं, बोरबडे सर हे करायचे, सर्वच जण याच्यातून जात. पण तुम्ही घाबरायचं, हळूहळू हळूहळू आपली वाट आपणच शोधायची आणि मग बघा तुम्ही यश तुमच्या मागे धाव. नोकऱ्यांची चिंता करायची नाही, प्रचंड क्षेत्र तुमच्यासाठी खुली झालेली आहे आणि या सगळ्या क्षेत्रांमधून आपण आपलं व्यक्तिमत्व हे निश्चितपणे उभं करायचं. त्यासाठी हा कार्यक्रम तुम्हाला निश्चितपणे उपयोगी ठरेल. एक हेल्दी ॲटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणतो ते याच्यातून आपल्याला निश्चितपणे हे मिळतं आणि भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या ज्या काही अडचणी असतील आता येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये किंवा याच्यामध्ये तेव्हाही तुम्ही भेटायचं, मुला भेटायचं, आपल्या शिक्षकांना भेटायचं आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यातून मार्ग काढायला राहायचं. एक लक्षात ठेव, जाता जाता एवढं सांगेल तुम्हाला, नोकरी देण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांच्या टोळ्या तयार झालेल्या याच्यामध्ये फसायचं नाही. काय होतं, त्या इमोशनल ब्लॅकमेलिंगमुळे आई वडील शेती विक्रीला काढतात आणि आपण फसतो. तुमचं शिक्षण तुम्हाला फसू देणार नाही याची ग्वाही तुम्ही स्वतःला घ्यायची. स्वतःच आपण कणखरपणे उभं राहायचं आणि केव्हाही मार्गदर्शन लागलं तर आमच्याकडे केव्हाही यायचं. पण ही फसलत कृपा करून करून घेऊ नका आणि आई वडिलांना आणि स्वतःला संकटात टाकतो. तुम्ही या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आम्ही याबद्दल खरोखर तुम्हाला म्हणजे तुमचं कौतुक केलं पाहिजे, तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. शांततेत तुम्ही हा कार्यक्रम घेतला, कौतुकास्पद गोष्ट आहे. तुमच्या सगळ्यांचं या बाबतीमध्ये मी कौतुक करतो. आम्ही बाहेर कार्यक्रम द्यायला का नाही सांगतो, त्याचं कारण असं आहे की मुलं भांडणं करतात, पण ते तसं तुम्ही करत नाही याची मला खात्री होती. या लोकांनी ती डबल खात्री दिली, त्यामुळे मला यायला काही तशी अडचण नव्हती.
चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, त्याबद्दल तुम्ही धन्यवादच पात्र आहात. आणि केव्हाही काहीही मदत लागली माझ्याकडे निश्चित द्या. आणि सर्वच टीवायच्या मुलांनी एम एला ॲडमिशन घ्या. कोणी पैशांसाठी काही घेतलंही ॲडमिशन असं करू नका. अशी जर काही कोणाला अडचण असेल तर डी एस पाटलांना भेटायचं, मला भेटायचं, त्यांना भेटायचं, पण कुणीही या बाबतीमध्ये हे करायचं नाही. आणि जूनपासून आपले सगळे तास हे अत्यंत रेग्युलर होते. कुणी या बाबतीमध्ये हे करायचं नाही आणि ते तुम्ही तुमच्या पद्धतीने एन्जॉय करा. ठीक आहे, चांगलं बोलणाऱ्या मुला मुलींना त्यांचं पण कौतुक, या दोघांचंही कौतुक, तिथे अतिशय चांगलं सुपरसंचलन करतात. आणि यावर्षी येत्या वर्षी आपल्या महाविद्यालयामध्ये दोन तीन चांगले कार्यक्रम आपण मुलांसाठी आयोजित करणार आहोत. म्हणूनच त्या दृष्टीने आपण तयारी पण करायची. आणि मुलांनी अनेक अधिक त्या मुली जास्त बोलतील असं मला वाटलं होतं, पण म्हणतात तरी ठीक आहे, पुढच्या वेळेला आपण चांगल्या पद्धतीने हे करावं. आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि हे माझं थोडंसं लांबलेलं मनोबल त्या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.